ही पहा कोकमक अशी लगडलेली आहेत आणि आता हमे महिना असल्यामुळे ह्या कोकमांचा अगदी पीक सीजन आहे आणि त्यामुळे ही लाल लाल बुंद कोकम आपल्याला दिसत आहेत। आता जास्तीत जास्त 15 दिवसांमध्ये हे आमसुलाचं काम आपल्याला करून घ्यायचं असतं। ज्यावेळी ऊन असतं त्यावेळी हे आमसुलं बनवली जातात, त्यामुळे सध्या कोकणात सगळीकडे आमसुलं बनवण्याची लगबग आहे। हे पहा, या ठिकाणी आपण पाहू शकता किती लाल बुंद कोकम संपूर्णपणे या झाडाला लगडलेली आहेत। वरपर्यंत आपण पाहू शकता की पहा, वरपर्यंत हे झाड उंच असतं आणि ही कोकम जी आहेत ती आपल्याला शक्यतो झाड हलवून वगैरे काढावी लागतात, अथवा अमृत कोकम बनवण्यासाठी हाताने काढून त्यानंतरच ह्याचा अमृत कोकम आपण बनवू शकतो। पण मी आता आपल्याला पहिल्यांदा आमसुलाची कृती दाखवणार आहे, त्यासाठी आता मी तुम्हाला कोकम काढून दाखवते। कोकम ज्यावेळी झाडाला लागतं त्यावेळी सुरुवातीला त्याचं फूल असतं आणि त्यानंतर अशा हिरव्या रंगाची कोकम तयार होतात। ही त्याची पहिली स्टेज असते। त्यानंतर हळूहळू याचा रंग थोडासा लाल होतो। आपण इथून जवळून पहा, हा पहा, थोडासा असा गुलबट रंग प्राप्त होतो। हा रंग झाल्याच्या नंतर मी आपल्याला आणखी एक कोकम तोडून दाखवते। हे पहा, हे जे आहे हे त्यानंतर आणखी डार्क रंग त्याला निर्माण झालेला आहे। हा रंग प्राप्त झाल्यानंतर जो रंग प्राप्त होतो तो हा आहे, थोडासा आणखी रेड। आणि सर्वात लास्ट म्हणजे जी आपण आमसुलं करतो त्यासाठी मी आपल्याला हे तोडूनच दाखवते। पहा, हे असं एक तोडून दाखवते आहे। हा रंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। कोकम कशा पद्धतीने रंग बदलतं हे मी आता आपल्याला दाखवते, आपण पहा। या ठिकाणी सुरुवातीला हिरवागार रंग आहे, हे अतिशय कच्चा आहे, असं कोकम कधीही काढायचं नसतं। त्यानंतर हा रंग थोडा गडद होत गेला, आपण जवळून पहा, त्यानंतर अजून थोडा गडद झाला, थोडा गुलबट लाल रंग प्राप्त झाला। ह्या ठिकाणी हे थोडं जास्तच लाल रंग झालेला आहे, तरी देखील ह्या स्टेजला देखील न काढता आपण ह्या स्टेजला, ही लास्ट स्टेज आहे, म्हणजे ह्या ठिकाणी ह्याला जास्त अशा भेगा पडलेल्या आहेत, पहा, आणि हे रेड कलरचे जे आहेत ह्या लाईन्स आपल्याला दिसतात, अशा ज्यावेळी होतील आणि हात लावल्याबरोबर कोकमचा देठ सुकलेला असल्यामुळे हातात येईल त्याचवेळी ते कोकम परिपक्व झालेलं आहे असं आपण समजायचं। आणि अशा परिपक्व कोकमाचीच आमसुलं छान होतात, तसंच अमृत कोकम जे आपण म्हणतो सरबत ते देखील छान होतं। आता ह्याची चटणी, जे काही प्रकार मला शक्य होतील त्याचे मी व्हिडिओज आपल्यासाठी बनवणार आहे। कोकमालाच रतांबा देखील म्हणतात आणि आमच्या मालवणी भाषेत तर भिरंडा म्हणतात। आणि भिरंड काढणं हा एक आवडीचा आणि मनोरंजनाचा देखील उद्योग ह्या ठिकाणी बायकांसाठी, लहान मुलांसाठी असतो, त्यामुळे फार मेहनतीचं हे काम असतं। आणि आमसुलं जरी महाग वाटत असली तरी त्यामागे जे त्यांचे कष्ट असतात, जी मेहनत असते ती फार असते, हे आपण लक्षात घ्या। चला आता आपण पाहूया कोकम बनवण्याची पुढची कृती। अशी हाताकडे लागलेली कोकम काढायला फार मजा येते। आता मी आपल्याला काढून दाखवते हे परिपक्व झालेली कोकम कशी काढायची, ती पहा। हे पहा, अशी आपण सर्व कोकम काढून घेऊया।